पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.4 मधले सगळे सम्स आणि त्यातले एक तुम्हाला होमवर्क दिलेले आहे आणि 1.4 मधील सगळे सम्स त्यातले एक सम तुम्हाला सॉल्व करायला दिलेले आहे होमवर्क. त्यानंतर 1.5 मधील फर्स्ट अँड सेकंड सम आपण सॉल्व करून घेतलेले आहे. त्या व्हिडिओच्या मध्यंतरी आणि शेवटला मी स्क्रीनशॉट पाठवल्यासारखं बऱ्यापैकी तुम्हाला ब्लँक फोटोज पाठवलेले आहेत, ते तुम्हाला नोट्स घेण्यासाठी मदत होईल. ते नोट्स पूर्ण केले आहात असं गृहीत धरतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यातील थर्ड आणि फोर्थ सम्स बऱ्यापैकी इझी आहेत. जर तुम्हाला सोडवता आल्या तर सोडवा, नसेल तर मी पुन्हा तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही कळवा, तशा पद्धतीने आपण सॉल्व करून देऊया. मी आता थर्ड आणि फोर्थ तुम्हाला होमवर्क 1.5 मधले थर्ड आणि फोर्थ सम तुम्हाला होमवर्क म्हणून देणार आहे. आणि आता मी फोर्थ आणि फिफ्थ सम घेणार, सॉरी फर्स्ट आणि सेकंड घेतलेले, थर्ड आणि फोर्थ तुम्ही होमवर्क करायचं आणि फिफ्थ आणि सिक्स्थ सॉल्व करून देणार आहे. त्यातलं फिफ्थ सम नीट वाचून घ्या, परत एकदा मी वाचतोय तुम्ही पण वाचून घ्या. सेमी आणि मराठी सगळ्या सेमी आणि इंग्लिश विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायचं आहे. त्यामध्ये सेमीच्या विद्यार्थ्यांनी जास्त मराठीमध्ये समजून कन्वर्जन करून देतोय मी. टू टाइप्स ऑफ बॉक्सेस ए अँड बी आर टू बी प्लेस्ड इन अ ट्रक हॅव्हिंग कपॅसिटी ऑफ 10 टन्स. कॅपॅसिटी म्हणजे त्याची क्षमता जास्तीत जास्त एवढं बसते. 10 टन, 1 टन मीन्स हाऊ मच किलोग्रॅम ते तुम्ही सांगायचं आहे. 1 टन मीन्स किती किलोग्रॅम ते सांगायचं आहे तुम्ही मला. वेन 150 बॉक्सेस ऑफ टाईप ए अँड 100 बॉक्सेस ऑफ टाईप बी आर लोडेड इन द ट्रक इट वेज वेज म्हणजे वजन, त्याचं वजन टोटल वजन 10 टन्स म्हणजे पूर्ण ट्रक भरते. किती टाईप एचे किती 150 बॉक्स आणि टाईप बीचे 100 बॉक्स भरलं की त्यात लोड केलं की पूर्ण ट्रक भरते. बट उलट 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए आर लोडेड, 260 एचे टाईपचे भरले इन द ट्रक इट कॅन स्टील अकोमिडेट, म्हणजे स्टील अकोमिडेट म्हणजे त्यात जागा असणे सामावून घेणे. आणखीन बसतात किती 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी, बी टाईपचे 40 बसतात म्हणजे त्याची कपॅसिटी इथं दिली आहे. सो दॅट इट इज फुल्ली लोडेड, फुल्ली लोडेड म्हणजे त्याची कपॅसिटी भरते. कपॅसिटी किती आहे 10 टन. 1 टन मीन्स हां सांगायचे तुम्ही नंतर ना. फाइंड द वेट ऑफ ईच टाईप ऑफ बॉक्स, ईच टाईप बॉक्सचा आपल्याला वेट फाइंड करायचा आहे. मग मी काय करणार आहे, हे वेट आपल्याला किलोग्रॅममध्ये येणार आहे, केजीमध्ये, टनमध्ये येणार नाही कारण त्याची कपॅसिटी 10 टन आहे. टनमध्ये तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये आन्सर येण्याची शक्यता आहे, त्यापेक्षा आपण इंटीजरमध्ये येण्यासाठी मी किलोग्रॅममध्ये कन्वर्जन करणार आहे. इथं सोल्युशन बघा, 10 टन डायरेक्टली 10 टनचं मी लिहून देतोय. 10 टन इज इक्वल टू 10 × 110 मीन्स 1000 किलोग्रॅम विच इज इक्वल टू 10,000 kg. लक्षात आलं असेल सगळ्यांच्या, 1 टन 1 क्विंटल मीन्स 100 किलोग्रॅम आणि 1 टन मीन्स 1000, 10 टन मीन्स 10,000 किलोग्रॅम. आणि इथं लेट करताना बघा, हे आधी लिहिलेलं आहे मी परत आणि तुम्ही इन्फॉर्मेशन फॉर युअर इन्फॉर्मेशन आहे. इथून स्टार्ट होते लेट, इथं फाईंड नंतर ना सेमीच्या विद्यार्थ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे. काय लिहायचं असतं तेच कळत नाही. फाइंड वेट ऑफ ईच टाईप ऑफ बॉक्स, मी म्हणतोय लेट द वेट ऑफ टाईप ए बॉक्स, टाईप ए बॉक्स बी, लेट द वेट ऑफ टाइप ए बॉक्स बी एक्स केजी एंड द
वेट ऑफ टाइप बी बॉक्स बी वाई के ए टाइप चे एका बॉक्स ची वेट किती आहे एक्स आहे आणि बी टाइप चे एका बॉक्स ची व्हॅल्यू किती आहे वाई के जी आहे मग अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडीशन तुम्हाला एग्जांपल मधून कंडीशन दाखवणार आहे अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडीशन नीट लक्षात ठेवा कंडीशन नंबर 1 कुठे आहे तुम्हाला दाखवणार आहे एग्जांपल मध्ये म्हणून तुम्ही नोटबुक मध्ये सम म्हणजे प्रश्न क्वेश्चन लिहायचा आहे कारण याचा असा फायदा होतोय तुम्हाला वर्षातून तुम्ही किमान अगदी मिनिमम वाचणार तर एग्जामच्या वेळी जरी वाचला तरी 4 ते 5 वेळा तुम्हाला वाचावं लागेल प्रत्येक वेळी बुक घेणं शक्य नाही त्यामुळे आता 2 मिनिटं जातात ते जाऊ देत पण तुम्ही क्वेश्चन तिथंच लिहून घ्या म्हणजे तुम्हाला आन्सर काय आहे ते लगे लक्षात येईल तर मी तुम्हाला दाखवणार आहे 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस यार इथं आहे प्लेस्ड इन अ ट्रक हॅविंग कपॅसिटी काय तिथून पुढे इथनं कंडिशन होते 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए एक टाइप एका बॉक्सचे वेट आहे एक्स 1x दोन बॉक्स असेल तर 2x थ्री बॉक्सेस आर देअर 3x देर आर 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए देअरफोर टोटल वेट ऑफ बॉक्स ए बी 150x प्लस दोघांचे एडिशन आणि बी टाइपचे 100 बॉक्स आहेत मग एका बॉक्सचे वाय आहे बीच्या बी टाइपमध्ये मग 2 बॉक्स असेल तर 2y आता 100 बॉक्स आहेत म्हणजे 100y इज इक्वल टू 10 टन मीन्स 10,000 लक्षात येते का मी याला इक्वेशन देणार नाही कारण हे डिव्हिजिबल आहे किती ना डिव्हिजिबल आहे बघा तुम्ही सगळे नंबर्स कुठल्या टेबलमध्ये आहेत मॅक्झिमम टेबल सांगायचं आहे यस इथं हे नंबर किती आहे 15 डिव्हिजिबल आहे म्हणजे डिवायडिंग बाय 50 डिवायडिंग बाय 50 50 ने डिवाइड करायचं आहे तुम्हाला करून दाखवतो इथे नसेल तर इथे बघा तुम्हाला डायरेक्ट करू शकता तुम्ही इथं डिवाइडिंग बाय 50 करायचं प्लस 100 वाय डिवाइडिंग बाय 50 इज इक्वल टू 10,000 डिवाइडिंग बाय 50 इथे 0 ला 0 कट झाला इथं पण 0 ला 0 कट झाला 0 ला 0 कट 5 1 5 3 5 1 5 2 मीन्स 3x + 2y इज इक्वल टू 5 1 5 2 5 5 5 2 2 0 इथं इक्वेशन नंबर 1 यू अंडरस्टँड समजलं का परत एकदा बघा नीट लक्ष द्या इथं मी परत एकदा दाखवतोय इथून स्टार्ट होते वेर 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए ए टाइपचं एका बॉक्सची व्हॅल्यू आहे वेट आहे 1x kg मग आता 2 बॉक्सेस असेल तर 2x असं 150 बॉक्सेस आहे 150x त्यात ॲड केल्यानंतर किती येते त्यात ॲड काय करायचं बी बॉक्सेस 100 आहे 100y एका बी बॉक्सची वाय आहे अनलोडेड इन द ट्रक इट वेट्स 10 टन किती दिलं कॅपॅसिटी अकॉर्डिंग टू सेकंड वेट 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए म्हणजे ए टाइपचे 260 बॉक्सेस आहेत टोटल वेट किती झालं नंबर ऑफ बॉक्सेस इंटू वेट ऑफ इच बॉक्स मीन्स बाय सेकंड कंडिशन 260x प्लस लोडेड इन द इच कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाइप बी बी टाइपचे 40 बॉक्सेस आहेत तर 40xy इज इक्वल टू पूर्ण बघा 10 टन मीन्स इट कॅन बघा इथं लिहिलं आहे टाइप बी सो दॅट इट इज फुल्ली लोडेड पूर्ण लोड झालेला आहे त्यानंतर इथं इच नंबर ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल हे नंबर हे हा जो नंबर आहे 40च्या टेबलमध्ये नाही 20च्या टेबलमध्ये आहे मग डिवायडिंग बाय 20 करावं लागेल डिवायडिंग बाय 20 ने डिवाइड करावं लागेल इथं 260x / 20 प्लस 40y / 20
इज इक्वल टू 10,000 डिवाइडेड बाय 20. कट कट जीरो जीरो कट कट 2 1 2 1 2 3 4 2 4 2 5 10 500 इत 13x बघा इकडे 13x प्लस 2y इज इक्वल टू 7 इक्वेशन नंबर 2 आलेला आहे लक्षात येते का 1 बघा 2 बघा दोन्हीकडे इथे 2y आहे तिथे पण 2y आहे हां नंबर तो मोठा आहे छोटा आहे म्हणजे 2 मधून 1 सबट्रॅक्टिंग करावा लागेल सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम 2 मींस बिगर नंबर 2 आहे 13x प्लस 2y इज इक्वल टू 500 माइनस फर्स्ट इक्वेशन इज हियर 3x प्लस 2y इज इक्वल टू 200 3x प्लस 2y इज इक्वल टू 200 व्हाइल सबट्रैक्टिंग वन इक्वेशन फ्रॉम सेकंड देन वी हैव टू इंटरचेंज द साइंस ऑफ सेकंड इक्वेशन 13 माइनस 3 मींस 10x 2y माइनस 2y कट इज इक्वल टू 300 देयरफॉर x इज इक्वल टू 300 अपॉन 10 कट कट देयरफॉर x इज इक्वल टू 30 व्हाट डू यू मीन बाय x x इज नथिंग बट द वेट ऑफ टाइप बॉक्स ए टाइप बॉक्स टाइप ए बॉक्स पुट x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन नंबर 1 वी गेट 3 × 30 3x प्लस 2y इज इक्वल टू 200 2y इज इक्वल टू 200 देयरफॉर 3 3s आर 9 3 3 9 प्लस 2y इज इक्वल टू 200 taking 92 RHS it becomes negative minus 90 which is equal to therefore 2y is equal to 110 subtraction करून बघा तुम्ही वजाबाकी करताय ते 110 येते therefore y is equal to बघा इकडे y is equal to 110 divided by 2 110 divided by 2 therefore y is equal to 55 x आणि y काय लेट केलं होतं ते बघू आपण म्हणजे द वेट ऑफ टाइप ए बॉक्स हे x लेट केलेलं आणि वेट ऑफ टाइप बी बॉक्स आपण y लेट केलेलं आहे ते दोन्हींचं वेट मिळालेलं आहे दोन्ही टाइप करायचं होतं आपण इथं केलेलं आहे द वेट ऑफ टाइप ए बॉक्स इज देअरफॉर द वेट ऑफ टाइप ए बॉक्स इज एक्स ची वैल्यू 30 आल्या 30 kg अँड द वेट ऑफ टाइप बी बॉक्स इज 55 kg लक्षात आलं तुमच्या सगळ्यांना लक्षात येते का बघा म्हणजे आपल्याला काय करावं लागेल ए टाईपचे किती बॉक्स आहेत आणि बी टाईपचे किती बॉक्स आहेत ते दिलेले आहेत एक बॉक्सची जर समजा वेट एक्स असेल तर दोन बॉक्सची 2x 3 बॉक्सची 3x 10 बॉक्स असेल तर 10x इथं 100 बॉक्स दिलं 150 बॉक्स दिले 150x येते आणि वायचे 100 दिले 100y समजा दुसऱ्या कंडिशनमध्ये वेगळं आहे काय कंडिशन आहे ते बघायचं आणि दोन्ही मिळून 10 टन हे दिलेलं आहे त्याची कॅपॅसिटी फुल्ली लोडेड त्याची कॅपॅसिटी जेवढी आहे तेवढी येते म्हणजे तुम्हाला फिफ्थ सम समजला असणार आहे आपण सिक्स्थ सम घेणार आहोत हे तुम्ही नंतरनं तुम्हाला शूट करून याचं तुमच्या स्क्रीनवर दिसेल तो तुम्ही लिहून काढायचं आहे घरामध्ये आणि मला नंतरनं दाखवायचं आहे सगळे सम रोज लिहून काढत चला ज्याच्या वेळी एकदम लोड होते त्यामुळं रोज जसं जसं तुम्हाला वेळ तुमच्यापर्यंत पोहोचेल तशा पद्धतीनं तुम्ही नोट्स कम्प्लीट करायचं आहे लेट अस स्टार्ट सिक्स्थ वन पहिल्यांदा
सम बघा, उदाहरण क्वेश्चन वाचा, आउट ऑफ 1900 किलोग्राम किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन, म्हणजे काही बस नाही काही एरोप्लेन. इथं फर्स्ट ऑफ आहे, बस ट्रॅव्हल्स विथ ऍव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर, बसची ऍव्हरेज स्पीड दिलेली आहे. अँड द ऍव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर. इट टेक्स 5 आवर्स शॉर्ट फॉर्म आहे टू कम्प्लीट द जर्नी, जर्नी कम्प्लीट व्हायला 5 आवर्स लागतात टोटल. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस, फक्त बसनं किती ट्रॅव्हल केला ते काढायचं आहे, पण लेट करताना मात्र दोन्ही आपल्याला लेट करावं लागणार आहे. हा, आउट ऑफ किती टोटल डिस्टन्स एवढं ट्रॅव्हल केलेला आहे, त्यातील काही ट्रॅव्हलिंग हे बस नाही, काही ट्रॅव्हलिंग हे एरोप्लेन आहे. पण कीप इन माइंड दॅट मला एका ठिकाणाहून, आता सांगली आहे, सांगलीमधून मला मुंबईला जायचं आहे, मुंबईला, तर मी समजा सांगलीपासून पुणेपर्यंत बसनं गेलो आणि पुढं एरोप्लेनला, एरोप्लेननं गेलो, तर टोटल लेंथ डिस्टन्स आहे हे नसणार आहे. समजा मी आता हे इथून ते इथंपर्यंत डिस्टन्स एक्स लेट केलं बसनं आणि हे वाय लेट केलं, की हे दोघांची ॲडिशन म्हणजे द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय विशाल बाय बस प्लस डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय विशाल, आणि इट इज गिवन दॅट 1900, 1900 किलोमीटर त्यांना ट्रॅव्हलिंग केलेलं आहे बसनं एक्स, म्हणजे माहीत नाही मला, आणि एरोप्लेननं वाय, आणि हे कम्प्लीट जर्नीला 5 तास दिलेला आहे. मग आपल्याला काय दिले बघा, स्पीड माहीत आहे, डिस्टन्स आपण लेट केलेलं आहे, आणि टायमिंग दिले, म्हणजे हे जेव्हा सम सॉल्व करतो तेव्हा तुम्हाला सायन्समधील द रिलेशन बिटवीन डिस्टन्स स्पीड अँड टाइम यातलं जे फॉर्म्युला आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कोणाला माहीत आहे का सांगा, नसेल तर मी इथं लिहिणार आहे. ते तुम्हाला फिगर तुम्हाला तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी आहे, एस म्हणजे सांगली, पी म्हणजे पुणे आणि मुंबई, त्यातलं डिस्टन्स 1900. पण समजा तुम्हाला नको असेल, इथं मी दिल्ली घेतो, दिल्ली म्हणजे डिस्टन्स जास्त आहे म्हणून, किंवा लंडन घ्या, हे पुण्यापर्यंत तुम्हाला बसनं जावं लागेल, पुणेपासून तुम्ही इंग्लंडला, लंडनला चाललाय, किंवा यूएसला, अमेरिकेला, जर्सीला चालला वगैरे, हां, इथं कुठलं तरी एक लांबचं डिस्टन्स घ्या. इथं मी आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. मग मी एक्स साठी बस घेतो, वाय साठी एरोप्लेन घेतो. इथं बघा, इथे घेतो लेट सोल्युशन, इथं स्टार्ट होते. क्वेश्चन सगळ्यांच्या लक्षात आले, परत सेमीच्या विद्यार्थ्यांना परत एकदा आणखीन एकदा ट्रान्सलेशन सांगतो. आउट ऑफ 1900 किलोमीटर, 1900 किलोमीटर मधील विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस, विशालनं काही अंतर बसनं कापलं तोडलं, हां, अंतर पार केलं वगैरे वगैरे, सम बाय एरोप्लेन, काही डिस्टन्स एरोप्लेनला कापलेलं. बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर, बसचा तासी वेग 60 किलोमीटर आहे. द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर, विमानाचा तासी वेग आहे 700 किलोमीटर. इट टेक्स 5 आवर्स, किती 5 तास लागते टू कम्प्लीट द जर्नी, म्हणजे 1900ची जर्नी. फाइंड द डिस्टन्स वगैरे लक्षात आलं असेल तुमच्या, क्वेश्चन लक्षात आलेला आहे. आता इथं लिहायचं कसं बघा, द डिस्टन्स, लेट द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस बी, जागा पडत नाही इकडे येतो, एक्स किलोमीटर डिस्टन्स अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन बी वाय किलोमीटर.
दर लक्षात येते का बघा हे लक्षात ठेवा दोन्ही एवढं डिस्टन्स बसनं आणि राहिलेलं डिस्टन्स एरोप्लेनला टोटल डिस्टन्स 1600 बाय फर्स्ट कंडिशन अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन बाय फर्स्ट कंडिशन x प्लस y इज इक्वल टू 1900 लक्षात येते का मी हा जो सम आहे वेगळ्या टाइपनं सॉल्व करणार आहे वेगळ्या टाइपनं म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड ने सॉल्व करणार आहे त्यासाठी मी y ची किंवा x ची व्हॅल्यू काढतोय ती x ची व्हॅल्यू x as it is लिहितोय इज इक्वल टू 1900 मायनस x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं आहे तर x ची व्हॅल्यू काढतो y च्या इन्स्टेड ऑफ y y इज इक्वल टू इथं अशा पद्धतीने लिहितो x ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल इक्वेशन नंबर याला 1 म्हणा याला 2 म्हणा लक्षात येते का सेकंड मात्र जेव्हा आपण सॉल्व करतो तेव्हा कंडिशन जरा वेगळे बस ट्रॅव्हल विथ एव्हरेज स्पीड ऑफ बस इथे लिहितोय एव्हरेज स्पीड ऑफ बस इज इक्वल टू 60 किलोमीटर पर आवर आणि एव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज इक्वल टू 700 किलोमीटर पर आवर आता काय करणार आहे मी फॉर्म्युला वी हॅव द फॉर्म्युला वी हॅव व्हॉट इज द फॉर्म्युला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम वन्स अगेन स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आपल्याला टाइम दिलेला आहे टाइम 5 hours आहे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड डिस्टन्स अपॉन स्पीड हे आपल्याला यूज करावं लागेल म्हणजे डिस्टन्स माहीत आहे स्पीड माहीत आहे आणि दोन्हींचं एकत्र 5 hours आहे 5 hours टोटल डिस्टन्स अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन वाय सेकंड कंडिशन सेकंड कंडिशननुसार काय ते बघा पहिलं टायमिंग पहिलं डिस्टन्स कोणाचं बस बसचं डिस्टन्स किती आहे बघा इथं बसचं डिस्टन्स मी घेतलेलं आहे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस बी एक्स आणि एरोप्लेननं वाय बसचं पहिल्यांदा घेतो डिस्टन्स बसचं डिस्टन्स आहे एक्स आणि बसचं स्पीड 60 आहे प्लस डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन वाय आणि स्पीड ऑफ द एरोप्लेन 700 इज इक्वल टू टोटल अवर्स हे दोन्ही अवर्समध्ये मिळतात आपल्याला टाइम आहे अवर्समध्ये दोन्हींचे ॲडिशन किती यायला पाहिजे 5 hours मध्ये हे सेकंड कंडिशन आलं लक्षात आलं का बघा म्हणजे विशालनं बसनं ट्रॅव्हलिंग करायला किती वेळ लागला टाइम डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे बसचं बसनं प्रवास केलेलं डिस्टन्स डिवाइडेड बाय स्पीड ऑफ द बस बसचं स्पीड ते समजा 2 तास लागलं प्लस 3 hours समजा एरोप्लेनला लागलं तर त्याचा डिस्टन्स डिवाइडेड बाय स्पीड म्हणजे त्याचा लागलेला डिस्टन्स आणि टाइम आणि दोघांची ॲडिशन केल्यावर 5 hours येतो आहे आता इथे नंबर्स खाली त्यांची दोघांची एलसीएम काढायचा आहे एलसीएम या दोघांची एलसीएम आहे 4200 येते हां 4000 मग मी काय करणार आहे हे दोन्ही कॅन्सल करण्यासाठी मल्टीप्लाय बाय मल्टीप्लाईंग इच टर्म बाय मल्टीप्लाईंग बाय इच टर्म बाय 4200 ना मल्टीप्लाय करतोय म्हणजे इथं कसं येणार 4200 एक्स अपॉन 60 प्लस 4200 वाय अपॉन 700 इज इक्वल टू 4200 इंटू 5 लक्षात येते का बघा त्यासाठी आपण कॅन्सलेशन करणार आहोत 0 ला 0 कट होते इथं आपण 2 0 ला 2 0 कट होतात 6 1 7 70x प्लस इथं 7 1 7 6 6y इज इक्वल टू
इथं बघा दोन झिरोज ॲडव्हान्समध्ये, 5 2 10 आणि कॅरी ऑन 5 4 21, इक्वेशन नंबर 3 हे आलेलं आहे. आपल्याला फक्त कशाचं काढायचं आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बसनं ट्रॅव्हल केलेलं काढायचं आहे. म्हणजे एक्स इन्स्टेड ऑफ एक्सला मिळायला पाहिजे. पुट द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 2 इन इक्वेशन 3. पुट व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 2 इन इक्वेशन 3. आता 70x एज इट इज प्लस 6 इंटू द व्हॅल्यू ऑफ वाय इज 1900 मायनस एक्स इज इक्वल टू 21000. आता बघा हे ब्रॅकेट सॉल्व करून घेतोय मी. ब्रॅकेट सॉल्व करताना 70x एज इट इज प्लस 6 इंटू 1900 एज इट इज 6 9 54, 5 6 1 6 प्लस 5 14 114, किंवा तुम्ही 19 6 डायरेक्ट करू शकता. लक्षात येते का बघा, हां अशा पद्धतीने डायरेक्ट पण करता येते. -6x इज इक्वल टू 21000. आता इकडे आले हे बघा, त्याला 64x इज इक्वल टू 21000 -11400. आता 64x इज इक्वल टू इथं बघा 21000 -11400. सबट्रॅक्शन करतोय 0 0 6 कॅरी ऑन 1 ए 11 मधून 2 गेलं 9 कॅरी ऑन 1 0 मीन्स 9 6 0 0. दॅटफॉर एक्स इज इक्वल टू 9 6 0 0 अपॉन 64. तुम्हाला जे टेबल्स येतील, जे पाड येतील त्यांना कट करायचं आहे. जे टेबल समजा 8 टेबल येत असेल, 8 9 जे आहे 8 8 64, 8 1 8 8 2 16 0 0. आता डायरेक्ट 8 9 8 1 8 1 0 8 4 8 45 0 झालं. एक्स इज इक्वल टू 150. आणि हेच गणित तुम्हाला इक्वेटिंग कोएफिशियंट मेथडनं पण सॉल्व करता येईल. मी मुद्दाम तुम्हाला हे प्रॅक्टिस व्हावं म्हणून मी ह्या मेथडनं सोडवलेलं आहे. दुसऱ्या मेथडनं पण तुम्ही सोडवू शकता. लास्ट फायनल फक्त आपल्याला एक्स म्हणजे विशालने बसने किती प्रवास केला असं फक्त विचारलेलं आहे, तो मिळालेला आहे. वी हॅव टू नॉट नेसेसरी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय. वायची किंमत काढण्याची गरज नाही. देअरफॉर इथं लिहिलं आपल्याला विचारले होते इथं द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. देअरफॉर द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस इज 150 इथं किलोमीटरचे अनुसार येते. लिहायचं न विसरता झालं हे. अशा पद्धतीनं लास्ट सेंटेन्स लिहायला अर्धा मार्क आहे, त्यामुळं ते लिहायचं आहे. इथं आपलं फर्स्ट टॉपिक जो आहे तो कम्प्लीट होतोय. आता लगेच मी सेकंड टॉपिक स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, बाकीचे जे होमवर्क आहे ते होमवर्क करून ठेवायचं आहे. जमल्यास प्रॅक्टिस सेटमध्ये प्रॉब्लेम सेटमध्ये जेवढे सम्स तुम्हाला जमतील, जेवढी उदाहरणं तुम्हाला सुटतील तेवढं सोडवून घ्या, आणि बाकीचे जे गणित आहे आपण सोडवून घेऊया. ठीक आहे, ओके. स्टार्ट सेकंड टॉपिक क्वाड्रेटिक इक्वेशन्स फ्रॉम मॅथमेटिक्स पार्ट 1. पार्ट 1 मधील सेकंड टॉपिक स्टार्ट करणार आहोत क्वाड्रेटिक इक्वेशन्स. व्हॉट इज मीन बाय क्वाड्रेटिक इक्वेशन्स. क्वाड्रेटिक इक्वेशनची आपण डेफिनेशन समजून घेऊया.
या क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म कसा असते, द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल, ज्या इक्वेशन मध्ये फक्त एकच व्हेरिएबल असतो अँड हॅव्हिंग टू ऍज द मॅक्झिमम इंडेक्स, त्याचा पॉवर इंडेक्स, व्हेरिएबलचा इंडेक्स लक्षात ठेवायचा, व्हेरिएबलचा इंडेक्स टू असेल तर ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड द क्वाड्रेटिक इक्वेशन. द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल and having two as the maximum index of the variables is called the quadratic equation. इथे underline केलेला आहे two as the maximum index. Two variables चालत नाही, या equation मध्ये एकच variable आहे आणि त्या variable ची एक जो index आहे maximum index two पाहिजे, बाकी जरी नसलं तरी चालेल. लक्षात आलं का? The equation involving one variable and having 2 as the maximum index of the variables is called the quadratic equation. Now, the standard form of the quadratic equation. Equation cha aplyala quadratic equation cha standard form bagaycha ahe. Standard form yasathi ahe jeva apan equation solve karto किंवा आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये जर लिहिता आलं तरच पुन्हा आपल्याला सॉल्व करता येईल. या द मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रेटिक इक्वेशन, देर आर थ्री टाइप्स ऑफ टाइप्स आर देअर टू सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी थ्री मेथड्स आहेत. देर आर थ्री मेथड्स टू सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन. फर्स्ट वन इज फॅक्टरायझेशन मेथड. वी हॅव ऑलरेडी स्टडीड द फॅक्टरायझेशन मेथड इन नाईन्थ अँड एट्थ स्टँडर्ड. एट्थ आणि नाईन्थला तुम्ही स्टडी केलेला आहात. अँड टू मोर मेथड्स आर देअर. सेकंड मेथड इज कम्प्लीटिंग द स्क्वेअर मेथड. सेकंड अँड थर्ड वन इज फॉर्म्युला मेथड. तीन मेथडनं आपण सॉल्व करणार आहोत. ते सॉल्व करण्यापूर्वी आपल्याला दिलेलं जे इक्वेशन आहे ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिता येणं गरजेचं आहे. तो स्टँडर्ड फॉर्म काय आहे तर त्याला जनरल फॉर्म असेही म्हणतात. स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, जनरल फॉर्म ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो अँड कंडिशन इज दॅट ए इज नॉट इक्वल टू झिरो. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. इथं ए वेअर ए बी सी आर रियल नंबर्स and a is not equal to 0 is the condition. या इक्वेशन मध्ये ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात येईल हे ए बी सी हे लेटर्स नाही आहेत, ते नंबर्स आहेत, रिअल नंबर्स आहेत. फक्त x हा एकच व्हेरिएबल आहे. हेअर इन दिस इक्वेशन x इज द ओनली व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स इज 2, देअरफोर इट इज अ अँड a is not equal to 0, देअरफोर इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. जर ए झिरो झालं तर इथं झिरो एक्स स्क्वेअर मीन्स झिरो आलं, बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल मिळते. म्हणून द कंडिशन मस्ट बी नेसेसरी ए इज नॉट इक्वल टू झिरो, वेर ए बी सी आर रिअल नंबर्स अँड ए इज नॉट इक्वल टू झिरो. हे स्टँडर्ड फॉर्म आहे, तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे. दरवेळी हे म्हणावं लागेल तुम्हाला, हे लक्षात ठेवायचं दरवेळी आणि हे लक्षातच ठेवायचं. आणि या टाईपनं आपल्याला प्रत्येक वेळी जेव्हा सॉल्व्ह करतोय त्यामुळे स्कॅटर्ड फॉर्ममध्ये देतात ते, या फॉर्ममध्ये लिहायचं. बघा ए एक्स स्क्वेअर, इथे एक्सचा इंडेक्स आहे 2, इथे एक्सचा इंडेक्स आहे 1 आणि इथं एक्सचा इंडेक्स 0 असतोय. आपल्याला माहिती आहे ए रेज टू 0 इज इक्वल टू 1 असते, इंडेक्सेसचे रूल्स माहिती आहे तुम्हाला. तर इथं 1 सी इंटू 1 मीन्स सी आला, इथे 1 असते. बघा डिग्री 2 आहे, डिग्री 1 आहे, तर एक्सची डिग्री आणि एक्सची डिग्री 0 आहे, म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डर ना आहे. इथं 2 म्हणजे याला स्टँडर्ड फॉर्म म्हणतात. तुम्ही नाईन्थ स्टँडर्डमध्ये पॉलिनोमियल्स म्हणतो, पॉलिनोमियल्समध्ये स्टँडर्ड फॉर्म ऑफ द पॉलिनोमियल्समध्ये तुम्ही लिहिलेला आहात. अशा पद्धतीनं तुम्हाला करावं लागेल. मग त्याच्यामध्ये याचं सॉल्व्ह केल्यानंतर जे सोल्युशन मिळते त्याला सोल्युशन किंवा रूट्स म्हणतात. मग त्याला सोल्युशन म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन्स बघा. डेफिनेशन, द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल्स विच सॅटिस्फाय द इक्वेशन. व्हॉट इज मीन बाय सॅटिस्फाय? सॅटिस्फाय म्हणजे समाधान होणे, समीकरणाचं समाधान होणे. समाधान होणे म्हणजे
LHS म्हणजे डावी बाजू एंड RHS म्हणजे उजवीकडील बाजू दोन्ही बाजू इक्वल यायला पाहिजे. द व्हॅल्यूज ऑफ अ व्हेरिएबल व्हिच सॅटिस्फाइज द इक्वेशन आर द व्हॅल्यू फॉर व्हिच बोथ द साइड्स ऑफ इक्वेशन आर इक्वल आर कॉल्ड सोल्यूशन्स ऑर रूट्स ऑफ द इक्वेशन. त्याला सोल्यूशन्स किंवा रूट्स म्हणतो आपण. दोन्हीपैकी चालते, सोल्यूशन म्हटलं तरी चालेल, रूट्स म्हटलं तरी चालेल. तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, सोल्यूशन पण चालते रूट्स पण. द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल्स, व्हेरिएबलची एक्स किंवा वाय व्हेरिएबल असते त्या व्हॅल्यूची, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू विच सॅटिस्फाय द इक्वेशन म्हणजे ती व्हॅल्यू ठेवल्यानंतर दोन्ही साईड इक्वल आलं पाहिजे. मीन्स इथं दिलं आहे ब्रॅकेटमध्ये ऑर द व्हॅल्यूज फॉर विच बोथ द साईड्स ऑफ आर इक्वेशन आर इक्वल आर कॉल्ड द सोल्यूशन आर रूट्स ऑफ आर कॉल्ड इक्वेशन. नाउ आई हॅव टू स्टार्ट प्रॅक्टिस सेट नंबर 2.1. 2.1 मधला क्वेश्चन नंबर 1 आहे. क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला दिसेल इथं, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. बघा, क्वाड्रॅटिक दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायला सांगितलेत. आपण शेकडो लिहू शकतो. कसं लिहायचं तुम्हाला आयडिया सांगितलं की नाही, तुम्हीच लिहू शकता, मी आन्सर करण्याची आवश्यकता नाही. कसं तर तुम्हाला ह्या ए बी सी रियल नंबर्स आहेत, फक्त लक्षात ठेवायचं एची व्हॅल्यू 0 घ्यायचं नाही, मग बाकी कुठलंही घेतला तरी चालेल. फॉर एक्झाम्पल मी असं करतो, फर्स्ट इक्वेशन लिहिण्यासाठी ए इज इक्वल टू √2 घेतो, बी इज इक्वल टू 3 घेतो आणि सी इज इक्वल टू √7 घेतो. मग ह्या व्हॅल्यूज काय करायचं, स्टँडर्ड फॉर्ममध्ये द्यायचं. इथे स्टँडर्ड फॉर्म आहे ए एक्स वन स्क्वेअर, एक्स स्क्वेअर त्यातला फर्स्ट वन आला होता, √2 एक्स स्क्वेअर प्लस, इथं प्लस इथं मायनस पण देऊ शकता, प्लस प्लस 3 असेल तर 3 एक्स बी एक्स प्लस सी, सी ची व्हॅल्यू √7 आहे आणि इज इक्वल टू 0. या बघा, 0 याची व्हॅल्यू 0 नाही, एकच व्हेरिएबल आहे वगैरे वगैरे सगळं. आता तुम्ही वेगळ्या व्हॅल्यू एक्सच्या ऐवजी वाय लिहू शकता किंवा 0 लिहू शकता. फॉर एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल आहे, 3/2 लिहिला, वाय स्क्वेअर लिहिला, प्लस इथं लिहिला 7/3 वाय लिहिला आणि प्लस इथं माहीत नाही 0 आहे, 0 लिहिला नाही लिहिला तरी चालतं, इज इक्वल टू 0 हे 0 असेल तरी चालतं. त्यानंतर तिसरं पाहिजे असेल तुम्हाला तर इथं नुसतं एक्स स्क्वेअर प्लस इथं बघा हे 0 आहे, 3 इज इक्वल टू 0 असे भरपूर सम्स तुम्हाला देता येईल. किंवा 2x² एची व्हॅल्यू 2 घेतलं, मायनस 3x बीची व्हॅल्यू 3 घेतलं, मायनस सीची व्हॅल्यू √2 घेतला इज इक्वल टू 0 अशा कुठल्याही पद्धतीचं घेतलं तरी चालेल. फक्त इथं एक्स स्क्वेअर पाहिजे, इथे एक्स आणि अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीने मी इथं 1, 2, 3, 4 घेतलेलं आहे. तुम्ही आणखी लिहू शकते, यातले कुठलेही 2 लिहायचं आहे. मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून कसं घ्यायचं ते लिहिलेलं आहे. तुम्ही स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सॉल्व करू शकता. त्यातलं सेकंड नंबर क्वेश्चन आहे बघा, काय आहे, डिसाइड म्हणजे ठरवायचं विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म कसा आहे, स्टँडर्ड फॉर्म काय, जनरल फॉर्म ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 असा स्टँडर्ड फॉर्म आहे. त्या फॉर्ममध्ये आहे का बघायचं. काही वेळा स्कॅटर्ड दिलेले असतात, ते व्यवस्थित आपण मागून घ्यायचं. स्कॅटरिंग म्हणजे इकडचं तिकडे, तिकडचे इकडे अशा पद्धतीने दिले असतात, आपण त्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घ्यायचा. इथं स्टँडर्ड फॉर्ममध्ये ऑलरेडी दिलेलं आहे x² प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. मग आन्सर लिहिताना हा त्या फॉर्ममध्ये आहे फक्त एवढंच चालत नाही. इन x² प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0 ओनली इन दिस इक्वेशन ओनली एक्स इज अ व्हेरिएबल. ओनली एक्स इज अ व्हेरिएबल, एकच व्हेरिएबल आहे इन गिवन इक्वेशन. एक्स इज द ओनली व्हेरिएबल, ओनली एक्स इज अ व्हेरिएबल ऑर एक्स इज द ओनली व्हेरिएबल अँड
मैक्सिमम इंडेक्स ऑफ, मैक्सिमम इंडेक्स ऑफ एक्स इज, मैक्सिमम इंडेक्स एच इंडेक्स वन है एच टू है, मैक्सिमम है तो कुछ लोग मार टू, therefore इतना लाइक सा x square plus 5x minus 2 is equal to 0 is a quadratic equation. क्यों गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन असलेला तरी चालेल. विषय क्लोज. लक्षात येते का बघा, हे सेकंड इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन चांगलं दिसत नाही. का दिसत नाही? तो 1 अपॉन y आहे, डिनोमिनेटरला y आहे, म्हणून या इक्वेशनला आपल्याला काय करावं लागेल, y ने मल्टीप्लाई करावं लागेल. मल्टीप्लाइंग, मल्टीप्लाई बाय y, y ने मल्टीप्लाई करावं लागेल आपल्याला. बघा y स्क्वेअर इनटू y प्लस 1 अपॉन y इनटू y इज इक्वल टू 2 इनटू y. y ला y कट होते, y स्क्वेअर इनटू y हे बघा a रेज्ड टू m इनटू a रेज्ड टू n इज इक्वल टू a रेज्ड टू m प्लस n. असा हा इंडायसेसचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. देयरफॉर y रेज्ड टू 3 प्लस 1 इज 2 प्लस 1 इज 3 प्लस इथे 1 आहे इज इक्वल टू 2 इंटू वाय 2y. इसका स्टैंडर्ड फॉर्म मध्ये लिहायचा आहे वाई क्यूब प्लस सॉरी माइनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. हियर y इज द ओनली व्हेरिएबल, इट इज करेक्ट, बट मैक्सिमम इंडेक्स इज नॉट 2. हियर मैक्सिमम इंडेक्स ऑफ अ व्हेरिएबल इज 3, देयरफॉर इट इज नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन. हियर the maximum index of the variable y is 3, therefore here the maximum index of the variable y is 3, therefore given equation is not a quadratic equation. The maximum index of a variable must be 2, then only the given equation is quadratic. But in this example the maximum index of a variable is 3, therefore given equation is not a quadratic equation. The maximum index 3 alele aahe manun quadratic equation nahi aahe. Lakshat aala? Ata bakiche first ani third solve karun dilele aahe. Tumhi second ani fourth homework karaycha aahe, khup easy aahe, ashach paddhatiche scattered aahe te karaycha aahe. Ata fifth sum vegra type cha aahe manun tumhala itha अशा पद्धतीने सॉल्व करून देतोय. सोल्यूशन पहिल्यांदा आपल्याला हे असं इक्वेशन देतात, ते सॉल्व करून द्यायचं. तुम्ही म्हणणार इथं 1 आहे, इथं पण 1 आहे, होत नाही असं करायचं नाही. हे मल्टिप्लिकेशन आहे, पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल. आता मल्टिप्लाय करण्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला यूज केला तरी चालते. एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी, तो फॉर्म्युला डायरेक्ट येत असेल तर करा, ज्यांना येत नाही त्यांनी असं सॉल्व करून घेता येईल. फर्स्ट ब्रॅकेट मधलं फर्स्ट टर्मनं सेकंड ब्रॅकेटला मल्टीप्लाय करावा लागेल, प्लस सेकंडनं असं आपल्याला मल्टीप्लाय करून घ्यावं लागेल. या दोघांचं मल्टिप्लिकेशन एम इंटू एम एम स्क्वेअर मायनस 5m, इथं बघा प्लस इंटू मायनस प्लस प्लस इंटू प्लस 2m प्लस इंटू मायनस मायनस 2 5 10, हे 5 10 अशा पद्धतीने इक्वेशन मिळेल. त्यानंतर या दोघांचा बघा सेम इंडेक्स आहे म्हणून या दोघांची ॲडिशन होते. सबस्ट्रॅक्शन, हे मायनस आहे प्लस असल्यामुळं सबस्ट्रॅक्शन करायचं. 5 मधून 2 गेले, 3m मायनस 10 इज इक्वल टू 0. सम आता काय करायचं, हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस सी इज इक्वल टू 0, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. तुम्ही म्हणणार तर एम आहे, एम चालतोय, कुठलंही एक लेटर चालतोय, एक लेटर चालतोय कुठलंही असू दे, इथे एम आहे. हां,
इट इज द क्वाड्रेटिक इक्वेशन इन वेरिएबल m, तिकडे आली होते इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन इन वेरिएबल x मे बी y, हां हियर मी इथं काय आहे दे हियर इन दिस इक्वेशन m इज द ओनली वेरिएबल इन दिस इक्वेशन इक्वेशन m इज द ओनली वेरिएबल याचा अर्थ असा होतोय या इक्वेशन मध्ये एकच वेरिएबल आहे एंड द मॅक्सिमम इंडेक्स ऑफ अ वेरिएबल इज 2 देयरफॉर इट इज 2 आहे मॅक्सिमम इंडेक्स देयरफॉर m स्क्वेअर मायनस 3m मायनस 10 इज इक्वल टू 0 किंवा तुम्ही जे ओरिजिनल फॉर्म आहे तो पण लिहू शकता ओरिजिनल फॉर्म असं लिहिलं तरी चालते दॅट इज m प्लस 2 इंटू m मायनस 5 इज इक्वल टू 0 इज द क्वाड्रेटिक इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे हा क्वाड्रेटिक इक्वेशन आहे म्हणजे आपण क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ते लक्षात आलं तुम्हाला फिफ्थ आता लास्ट सिक्स्थ वन पण वेगळ्या टाईपचा आहे तो पण मी तुम्हाला सॉल्व करून देणार आहे अशा पद्धतीचे पण तुम्हाला येतात नाही असं नाही आहे हा वेगळ्या टाईपमध्ये दिसते तुम्हाला काही काही वेळा हे बघा थ्री आहे इथं क्वाड्रेटिक इक्वेशन 3 आहे तुम्ही लगेच म्हणताय ते नाही आहे आता ह्यावेळी नाही आहे समजा हे 3 नसतं तर एम क्यूबला एम क्यूब कॅन्सल होते आणि क्वाड्रेटिक इक्वेशन येऊ शकते तर मी इथे 3 आहे मी इंटरचेंज करून घेतोय सोल्युशन इथे इंटरचेंज करून घेतोय कसा 3m² इज इक्वल टू एम क्यूब सॉरी इथं एम क्यूब आहे 3m³ इज इक्वल टू एम क्यूब प्लस 3m² मायनस 2 टेकिंग ऑल द टर्म्स टू एल एच एस दे बिकम्स एज लाईक दिस 3m³ मायनस एम क्यूब मायनस 3m² प्लस 2 इज इक्वल टू 0 बघा ह्या सगळ्यांचे साईन चेंज झालेत का बघा मायनस झालं तर प्लस होतं मायनस झालं तर मायनस होतं प्लस झालेलं आहे त्यानंतर आपल्याला ह्या दोघांचं क्यूब आहे म्हणजे यांची सबट्रॅक्शन होते डिग्री सेम आहे इंडेक्स इंडेक्स सेम आहे म्हणून 3m³ मायनस इथं काय म्हणजे 1 असते 1m³ 3 मधून 1 गेलं 2m³ मायनस 3m² प्लस 2 इज इक्वल टू 0 बघा एकच व्हेरिएबल आहे ओ आहे पण इथं मॅक्झिमम इंडेक्स 2 नाही इथं मॅक्झिमम इंडेक्स 3 आहे म्हणून इट इज नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन देअरफॉर हियर मॅक्झिमम इंडेक्स of a variable m is 3 therefore it is not a quadratic equation बघा मी सगळे वेगवेगळ्या टाईपनं लिहिले तुम्हाला तुमच्यापर्यंत म्हणजे तुम्ही कसंही लिहू शकता यामधलं दरवेळी ते लिहायलाच पाहिजे असं नाही वेगवेगळ्या व्ह्यूमधून तुम्ही वेगळ्या वेगवेगळ्या टाईपमध्ये तुम्ही सॉल्व करू शकता असंच केलं पाहिजे असं काय नाही त्यामध्ये तुम्ही जरा चेंज केला तरी चालतंय इट इज म्हणणं म्हणजे ओ गिवन इक्वेशन असा अर्थ झाला इट इज नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन मीन्स द गिवन इक्वेशन इज नॉट अ क्वाड्रेटिक बिकॉज मॅक्झिमम इंडेक्स इज 3 इथं बघा ह्या एमचा इंडेक्स किती आहे मॅक्झिमम इंडेक्स 3 आहे 2 पण आहे पण मॅक्झिमम पाहिजे तो मॅक्झिमम नाही आहे 2 पेक्षा इथं जास्त 3 आहे म्हणून तो क्वाड्रेटिक इक्वेशन नाही आहे म्हणजे आहे की नाही ते पहिल्यांदा ओळखता यायला पाहिजे या टाईपची तुम्हाला गणित फक्त 1 मार्कालाच बोर्ड परीक्षेत विचारलं जाईल पण तुम्ही म्हणणार 1 मार्कला विचारतोय कशाला हे सगळं करत बसायचं समजा जर हे तुम्हाला जमलं नाही तर पुढचे सम्स तुम्हाला सॉल्व करता येणार नाही म्हणून हे सगळ्यांना
माहित असणं गरजेचं आहे. बेसिक आहे, बेसिक तुम्हाला कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला नेक्स्ट सममध्ये आपल्याला नीट लक्ष द्यायचे. इथून पुढं आपण जवळजवळ सिलेबसच्या खूप जवळ चाललेलो आहोत. म्हणजे आपल्याला इथून पुढच्या पार्ट आहेत ना, तो तुम्हाला पुढं पण लागणार आहेत. ए बी सी च्या व्हॅल्यू स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिता यायला पाहिजे. तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये मी मुद्दामच इथे लिहूनच दाखवलं आहे. ते स्कॅटर्ड फॉर्ममध्ये पण आहे की नाही ते ओळखता येते, पण मी व्यवस्थितच लिहून मी दाखवलेलं आहे. इथून पुढं त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. आपण अशाच पद्धतीनं पुढचे सम्स आहेत ना, ते ए बी सीच्या व्हॅल्यूज वगैरे काढायचं असतात. ते क्वेश्चन कसा आहे, क्वेश्चन वाचायचं, रीड करायचं, मग नंतर ना काय आन्सर येते ते चेक करायचं असतं. आता क्वेश्चन बघा नीट. क्वेश्चन नंबर 3 असा आहे, राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ, कुठलं फॉर्म, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. याच्या ऐवजी मी एक्झाम मध्ये इन द जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म असं पण देईल, त्यावेळी पण हेच आन्सर लिहायचं आहे. राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी असाऐवजी स्टँडर्ड फॉर्म, देन राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी फॉर इच इक्वेशन, फॉर इच इक्वेशन प्रत्येक एक्झाम्पलला. त्यासाठी मी दोन एक्झाम्पल इथं घेतलेले आहेत, बाकीचे आपण घेऊया. जे अवघड आहेत ते आणि जे सोपे असतील ते मी इथं जे सॉल्व करून देत नाही, तुम्ही होमवर्क करायचं आहे. इथं जे सोडवतोय तुम्ही होमवर्क करण्याची गरज नाही, फक्त प्रॅक्टिस करा पाठीवर किंवा इतर पेपरवर. आता सोल्युशन, सोल्युशनमध्ये लिहिताना हा स्कॅटर्ड फॉर्म आहे. फर्स्ट आपलं स्टँडर्ड फॉर्म काय, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. इथं हे बी एक्स आहे, वाय लेटर आहे बी एक्स, इथे सी आहे आणि हा ए एक्स स्क्वेअर आहे. इथं वन असते, वन एच व्हॅल्यू, ए एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे हे दोन्ही लेफ्ट लिहायला पाहिजे आणि हे नेगेटिव्ह असल्यामुळं तो इकडे घेतल्यानंतर पॉझिटिव्ह होते. इट मस्ट बी क्लिअर दॅट, हे क्लिअर करून घ्यायचे. फर्स्ट टर्म मस्ट बी ऑलवेज पॉझिटिव्ह. हां, हे काय रूल नाही आहे, पण अलिखित एक रूल समजायचा. फर्स्ट टर्म जो असतो तो पॉझिटिव्ह आला पाहिजे दर वेळी घेताना. तो पॉझिटिव्ह येण्यासाठी इथे नेगेटिव्ह आहे, डायरेक्टली मी लेफ्ट साईडला घेणार आहे. समजा इथं पॉझिटिव्ह असतं तर हे राईट लेफ्ट साईडला लिहून इकडचं राईट साईडला लिहून मग कन्वर्जन केलं असतं. तुम्ही कसंही लिहू शकता सोल्युशनमध्ये. इथं हे दोन्ही मी डायरेक्टली घेतोय. वाय स्क्वेअर हे मायनस होतं ते प्लस झालं. इथं काय नाही म्हणजे प्लस आहे, प्लस टू वाय. आणि इथं प्लस 10 आहे ते लेफ्ट साईडला घेतोय, तो मायनस 10 झाला. आणि इथं काय राहत नाही, इथं न विसरता झिरो लिहायचं आहे. मग आता झालं राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ए एक्स स्क्वेअर. बघा ए एक्स स्क्वेअर, इथं प्लस आहे मायनस पण चालते, बी एक्स इथं वाय आहे प्लस इथं मायनस चालते, सी इज इक्वल टू झिरो स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलेलं आहे. देन राईट द व्हॅल्यूज ऑफ, हे असं लिहिल्यानंतरच ए बी सीच्या व्हॅल्यूज आपल्याला लिहिता येईल. हां, इथं काय करायचं मग लिहिण्यासाठी, कम्पेरिंग कम्पेरिंग वाय स्क्वेअर प्लस टू वाय मायनस 10 इज इक्वल टू झिरो विथ विथ ए एक्स स्क्वेअर किंवा ए वाय स्क्वेअर लिहिला तरी चालते, प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. नीट लक्ष द्या, इकडे व्यवस्थित लक्ष द्या. इथं एक्स स्क्वेअर आहे, वाय स्क्वेअर आहे, इथं ए आहे, इथं काय आहे, ब्लँक दिसायला लागले. व्हॉट इज द व्हॅल्यू हिअर, इथं व्हॅल्यू किती आहे बघा. त्यानंतर इथं बी आहे, वाय आहे, इथं एक्स आहे, बीच्या जागेवर आहे बघा. इथं बी आहे आणि इथं टू आहे, इथं प्लस आहे आणि इथं पण प्लस आहे, नो प्रॉब्लेम. इथं मायनस आहे आणि इथं प्लस आहे, आणि बघा सीच्या जागेवर इथं 10 आहे. म्हणजे इथं व्हॅल्यूज कम्पेअर करता येईल आपल्याला. अशा पद्धतीने व्हॅल्यू आपण कम्पेअर करूया. एची व्हॅल्यू इथं काय नाही म्हणजे 1 असते, राईट. हां, इथं बघा एची व्हॅल्यू, एच एची व्हॅल्यू, इथं बीची व्हॅल्यू आणि इथं सीची व्हॅल्यू आपण लिहिणार आहोत. एची व्हॅल्यू बीची व्हॅल्यू सपरेट सपरेट लिहा अशा पद्धतीनं. इथं हे बघा एची व्हॅल्यू कसं लिहायचं, एची व्हॅल्यू इथं काही नाही म्हणजे 1 असते, 1 लिहायचं, 1. त्यानंतर बीची व्हॅल्यू इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे, बीच्या ऐवजी 2 आहे, तर 2 लिहायचं. आणि सीची व्हॅल्यू इथं प्लस सी इज इक्वल टू मायनस 10, म्हणजे प्लस सी इज इक्वल टू मायनस 10. इथं मायनस असेल तर मायनस लिहायचं, आणि जर समजा प्लस असेल तर
इज नॉट नेसेसरी टू राइट द साइन. प्लस असेल तर लिहायचं, नाही तर प्लस होतं लिहिलं, नाही तर प्लस होतं लिहिलेलं नाही. मायनस असेल तर कंपल्शन लिहायचं. लक्षात आलं असेल. अशाच टाईपची आणखीन भरपूर एक्झाम्पल सॉल्व करता येईल. मग सेकंड एक्झाम्पल जरा वेगळ्या टाईपचा आहे, तो सॉल्व होणार नाही म्हणून मी मुद्दाम घेतलेला आहे. एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर. मी अतिशय अगदी तुम्हाला एट्थ स्टँडर्डपासून किंवा सेवन्थ स्टँडर्डपासून ते फॉर्म्युले आहेत, पण एट्थ स्टँडर्डला सगळ्यांकडून सगळ्यांना सांगितले की तुमच्या घरामध्ये डिस्प्ले करा. त्यामुळं किती जणांनी केले त्यांना सो फायदा होईल, जर समजा तुम्ही केला नसाल तर तुमचं नुकसान होईल. परत आणि एकदा बघा हे कुठलं फॉर्म्युला आहे, ए मायनस बी ब्रेकेट स्क्वेअर. इथं फॉर्म्युला वर दिसते का बघा, इथे ए मायनस बी ब्रेकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आणि नाईन्थ स्टँडर्डच्या कवर पेज पार्ट वनच्या कवर पेजवर आहे. ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडला पण यूज करणार आहोत हे फॉर्म्युला. इथं प्लस असेल तर इथं प्लस येते. तो फॉर्म्युला आय एम पी इकडे बघा आणि लिहून काढा. 10 times लिहून काढायला हरकत नाही. ते जर आलं तर हे येणार आहे आणि हेच आपण नेक्स्ट एक्सरसाइजमध्ये 2.3 हे आपण करणार आहोत. इथं बघा, इथे या ठिकाणी आपण असं करणार आहे, एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर ए एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर म्हणजे ए ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस टू ए बी टू इंटू ए इंटू बी. डायरेक्टच लिहायचं असते बरं का, असं लिहायचं नाही. एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस वन असं डायरेक्ट येते, तुम्हाला येत नाही म्हणून मी असा लिहून द्यायला लागलो आहे. आणि हे पण लेफ्ट साईडला घेतो, टू एक्स मायनस थ्री इज इक्वल टू झिरो. इथं बघा प्लस प्लस होते ते मायनस झालं. इथं काय करतोय, इथं एक्स स्क्वेअर आहे ॲज इट इज एक्स स्क्वेअर लिहितोय. मायनस टू इंटू एक्स इंटू वन टू एक्स प्लस वन मायनस टू एक्स मायनस थ्री इज इक्वल टू झिरो. आता एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस, इथं टू एक्स आहे, इथं पण मायनस टू एक्स आहे, दोन्ही टू एक्स मायनस टू एक्स झिरो नाही, इथं मायनस आहे मायनस आहे, त्या दोघींची ॲडिशन होते. फोर एक्स आणि दुसरी गोष्ट, इथं प्लस वन मायनस थ्री. बघा थ्रीमधून वन गेला टू राहिला आणि बिगर साईन निगेटिव्ह येते, झिरो हा इक्वेशन मिळाला. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस इज इक्वल टू झिरो स्टँडर्ड फॉर्म. इथं लिहिताना मग लिहायचा comparing x square minus 4x minus 2 is equal to 0 with ax square plus bx plus c is equal to 0. a chi value baka, a chi value ita kaina mi je 1 aste, 1 ala, tyan antar b chi value, ita b plus hai, ita minus hai, munan minus 4 ala, and c chi value baka, c is equal to इथं प्लस सी आहे, इथं मायनस आहे म्हणून मायनस साईन घ्यायचं, मायनस टू. अशा पद्धतीने तुम्हाला ए बी सीच्या व्हॅल्यूज फाईंड करता यायला पाहिजे. हे जर आलं तर अशा टाईपचे भरपूर सम्स आहेत. फॉर्म्युला मेथडनं जेव्हा आपल्याला सम सॉल्व करता येतात त्यावेळी तुम्हाला नुसतं फॉर्म्युला लिहायचं आणि ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं, लगेच सम्सन मिळते. आयदर 2 or 3 marks तुम्हाला एक्झामला विचारतात, त्यामुळे एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. हां हां, आता आपण तिसरं सम घेतलेलं आहे, जरा वेगळ्या टाईपचं आहे म्हणून समजा इथं नेगेटिव्ह आहे बाहेरच्या, सगळं उचलून आहे तसं घेतला तर फक्त हा पॉझिटिव्ह होतोय, बाकी सम चेंज होत नाही. किंवा इथं सॉल्व्ह करून नंतर न घेतला तरी चालेल. इथं सोल्युशन बघा अशा पद्धतीने घेतोय मी, एक्स स्क्वेअर प्लस 5x आणि हे सगळं ब्रॅकेट इकडे घेतोय, इथं प्लस येणार, इथं 3 - x ॲज इट इज येणार इज इक्वल टू 0. हे ब्रॅकेटमध्ये लिहिला तरी चालतं, ब्रॅकेटच्या आउटसाईड जे मायनस होतं ते प्लस झालं, हे ॲज इट इज ब्रॅकेट येते तो ओपन केलेला आहे. फक्त एक्स इकडे येते म्हणजे काय झालं, एक्स स्क्वेअर 5x - 1x, 5 मधून 1 गेलं, 5 मधून 1 गेलं, 4, बिगर साईन पॉझिटिव्ह प्लस 3 इज इक्वल टू 0. अत्यंत सोप्या पद्धतीने हे परत सोडवा, परत इकडे या, मोठं नको. आता झाला ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. कम्पेरिंग एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 3 इज इक्वल टू 0 विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. एची व्हॅल्यू बघा, बी ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू नीट लक्ष द्या सगळ्यांनी. तुम्ही पण लक्ष देऊन सांगायचं आहे, एची व्हॅल्यू इथं 1 आहे, 1 लिहा,
बी ची वैल्यू इतना प्लस असल्यामुळे इथे 4 आहे साइन चेंज होत नाही सी ची वैल्यू 3 झाला ए बी सी चा वैल्यू आपण फाइंड केलेले आहे आता असं थर्ड झाला फोर्थ तुम्ही होमवर्क करायचे अगदी सोपा फिफ्थ आणि सिक्स्थ मी घेणार आहे इथे ब्रॅकेटच्या आउटसाइडला पी आहे तो आपल्याला करावा लागेल हाँ सोल्यूशन बघा तर मिस्टेक होता इथे स्क्वेअर नाही आहे अशा पद्धतीने इथे ब्रॅकेटच्या आउटसाइडला पी आहे त्याचं मल्टिप्लिकेशन सॉल्व करून घ्यावं लागेल हे ब्रॅकेट ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर असं आहे थ्री पी थ्री इंटू पी थ्री प्लस पी इंटू सिक्स पी स्क्वेअर आणि इज इक्वल टू नेगेटिव्ह फाईव्ह मग स्टँडर्ड फॉर्ममध्ये दॅट इज आता डायरेक्टली ए एक्स स्क्वेअर आहे हा पहिल्यांदा येणार सिक्स पी स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस थ्री पी आणि सी राईट साईडला होतं ते लेफ्टला आल्यावर मायनसचं प्लस होणार इज इक्वल टू फाईव्ह ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो हेअर दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द व्हेरिएबल पी पी हा व्हेरिएबल आहे व्हेरिएबल चेंज झाला एकच व्हेरिएबल आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन कम्पेरिंग दरवेळी हे कम्पेरिंग लिहायचं अशा पद्धतीने ए बी सीच्या व्हॅल्यू जेव्हा जेव्हा काढावं लागेल तेव्हा तेव्हा लिहायचं कम्पेरिंग सिक्स पी स्क्वेअर प्लस थ्री पी प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो एची व्हॅल्यू आली सिक्स बीची व्हॅल्यू येते थ्री आणि सीची व्हॅल्यू येते फाईव्ह लक्षात येते का बघा ए बी सीच्या व्हॅल्यू झाल्या आता सिक्स वेगळ्या टाईपचा आहे प्रिंट मिस्टेक वगैरे काही नाही असं गृहित धरूया जर समजा असं दिलं तरी नो प्रॉब्लेम आता काय करायचं तुम्ही म्हणणार हे आल्यावर कसं येते नीट लक्ष द्या जरा वेगळ्या टाईपचं आहे एक्स स्क्वेअर मायनस नाईन थर्टीन पण लेफ्ट साईडला घ्यायचं मायनस थर्टीन इक्वल टू झिरो बरोबर एक्स स्क्वेअर मायनस ट्वेंटी टू दोघांची ॲडिशन करायचं ट्वेंटी टू येते इथे म्हणणार ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स नाही आहे मग तिथं काय करायचं दॅट इज बघा कसा लिहायचं ए एक्स स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स नाही आहे झिरो एक्स असं लिहायचं झिरो एक्स मीन्स झिरो आणि मायनस ट्वेंटी टू इज इक्वल टू झिरो हे स्टँडर्ड फॉर्म आहे धरपर कम्पेरिंग कम्पेरिंग एक्स स्क्वेअर प्लस झिरो एक्स मायनस ट्वेंटी टू इज इक्वल टू झिरो विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो एची व्हॅल्यू वन इथं बघा काय म्हणजे वन असते बीची व्हॅल्यू झिरो आणि सीची व्हॅल्यू नेगेटिव्ह ट्वेंटी टू नेगेटिव्ह ट्वेंटी टू अशा पद्धतीनं व्हॅल्यू झालेले आहे इथं थर्ड क्वेश्चन कम्प्लीट होतो आता फोर्थ क्वेश्चन स्टार्ट करणार